नमस्कार मंडळी मी सोनाली हॅप्पी हेल्दी लाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे मित्रांनो मैत्रिणींनो आज मी एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे की तो म्हणजे आपण ऑनलाईन पैसे कसे कमवू शकतो मित्रांनो हा टॉपिक तो मी खास करून माझ्या मैत्रिणींसाठी घेऊन आलेले आहे की ज्या शिक्षण घेतलेला देखील घरी बसून आहेत किंवा ज्या काही करत नाही आणि ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे की आपलं शिक्षण झालेलं आहे परंतु आपण काहीच करत नाही हे गिल्ट त्यांच्यामधनं बाहेर यायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला मी आज काही असे मार्ग सांगणार आहेत की ज्यातून तुम्ही घर बसला एक स्वतःचं अस्तित्व तयार करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही काहीतरी करताय ह्याचं एक तुम्हाला समाधान मिळेल आणि प्लस तुम्हाला त्याच्याद्वारे काहीतरी देखील होणार आहे नक्कीच मैत्रिणीनं तुम्ही हे सगळे जे मी सांगते ते ते करा आणि तुमचं एक स्वतःचं अस्तित्व तयार करायला हे जे टॉपिक्स मी तुम्हाला आज सांगणार आहेत की ऑनलाईन पैसे आपण कसे कमवायचे हो कोणकोणते मार्ग आज मी तुम्हाला सांगणार आहेत आणि जो तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही निवडू शकता आणि तुमच्या एका करिअरची तुम्ही सुरुवातीतनं करू शकता त्यातला पहिला मार्ग म्हणजे मैत्रिणीनं तो म्हणजे यूट्यूब जर तुम्ही गेमर असाल जर तुम्ही गायक असाल किंवा माझ्या बऱ्याच मैत्रिणींना खाद्यपदार्थ तयार करण्याची आवड असते वेगवेगळे खाद्यपदार्थ त्यांना येत असतात त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला एक वेगळी आवड असेल किंवा फिरायला जाण्याची आवड असेल तर तुम्ही यूट्यूबद्वारे ऑनलाईन पैसे कमवू शकता कारण की इथे तुम्ही डेली रुटीनचं तुमचं व्लॉग देखील तयार करू शकता यूट्यूबवरती आणि त्याच्याद्वारे देखील तुम्ही हे व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करून चांगले तुमचे इन्कम होऊ शक पण किती कमावू शकतो हे आपल्या व्हिडिओला किती व्ह्यूज येतात याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की चांगल्यात चांगल्या क्वालिटीचे चांगल्या क्वालिटीचे आपल्याला व्हिडिओज तयार करायचे आहेत की जे जेणेकरून की आपल्यामुळे कुणाला तरी काहीतरी शिकायला मिळा मिळणार आहे हे आपण लक्षात ठेवून आपला एक व्हिडिओ किंवा यूट्यूब चॅनल सुरू करू शकता आणि त्याच्याद्वारे तुम्ही तुमचं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करू शकता आणि चांगला इन्कमदेखील करू शकतो त्याचप्रमाणे दुसरा मार्ग आहे तो म्हणजे ॲफिलेट मार्केटिंग ॲफिलेट मार्केटिंग म्हणजेच एक साधारणपणे आपण एखादं दुकान चालवतोय अशाच प्रकारे आपल्याला काम करायचं आहे परंतु इथं तुम्हाला दुकान टाकण्याची किंवा जागा घेण्याची किंवा अजून फर्निचर बनवण्याची आवश्यकता नसते कारण इथं आपल्याला फक्त दुसऱ्यांच्या ब्रँडचं प्रमोशन करायचं आहे दुसऱ्यांचे प्रोडक्ट आपल्याला सेलिंग करायचे आहे आणि त्याच्यातून आपल्याला कमिशन मिळतं त्यामुळे ॲफलेट मार्केटिंग हा सुद्धा खूप चांगला पर्याय आहे ऑनलाईन पैसे कमवण्यासाठीचा ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा एखादी वेबसाईट असेल तर तिथे ब्रँड आणि व्यवसायात आपल्याला भागीदारी इथं करता येते आणि त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो त्यांचे प्रोडक्ट सेल करू शकतो आपल्याद्वारे जर त्यांचे प्रोडक्ट सेल झाले तर त्याच्यातनं आपल्याला चांगल्या प्रकारे कमिशन मिळत असते त्यामुळे ॲफलेट मार्केटिंग देखील हा देखील खूप चांगला पर्याय आहे त्याच्यानंतर आपण एखादी वेबसाईट तयार करू शकतो आणि तिथं आपण वेगवेगळे जर आपण ब्लॉग लिहिले किंवा कोण वेगवेगळी माहिती दिली तर अशा वेबसाईटवरती गुगल काय करतं आपला ॲड लावतं आणि त्या ॲडचे देखील आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात त्यानंतर फ्रीलॅन्सिंग हा देखील चांगला ऑनलाईन पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे जर तुमच्याकडे लेखन पत्रकारिता प्रोग्रॅमिंग डेव्हलपमेंट डिझायनिंग मार्केटिंग इत्यादी कौशल्य असतील तर इथे तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता ऑनलाईन फ्रीलॅन्सिंग प्लॅटफॉर्म आपल्याला निवडायचा आहे आणि इथं आपल्याला काय करायचं त्यां एक अकाउंट ओपन करायचं आहे हे अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाही आणि आपल्याला जे कौशल्य अवगत आहे तिथे ते आपल्याला सांगायचं आहे निवडायचं आहे आणि त्याच्याद्वारे आपल्याला काय होणार आहे त्याच प्रकारची कामे मिळणार आहेत त्याच प्रकारचे प्रोजेक्ट आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे मिळणार आहेत आणि हे जर तुम्ही कंप्लीट करून त्यांना दिले तर त्याचे तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहेत हे प्रोजेक्ट तयार करताना आपल्याला आपण किती थे थे त्या प्रोजेक्टसाठी पैसे घेणार आहेत हे ठेव ठरवण्याची सुद्धा मोबाईल इथे मिळत असते त्यामुळं आपल्याकडे असलेल्या कौशल्याचे इथं चांगले प्रकारे आपण इथं उपयोग करू शकतो आणि याच्याद्वारे देखील आपण ऑनलाईन पैसे कमवू शकतो त्याचप्रमाणे ऑनलाईन शिकवणी म्हणजेच ऑनलाईन ट्युशन कोणत्या विषयात जर तुम्हाला एखादी आवड असेल तर तुम्ही ऑनलाईन शिक्षक होऊ शकता लाईव्ह शिकवण्यासाठी आपण झूम स्काईप इत्यादी प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता त्याचप्रमाणे ऑनलाईन शिकवण्यासाठी आपण चेक सारख्या कंपन्यांकडे नोंदणी करू शकता तसेच तुमचा रेकॉर्ड आणि मॉडेल तयार करू शकता आणि याच्या वध्वारे देखील तुम्ही चांगले पैसे कमवू शकता जर तुमचा कोर्स तुम्ही एक तयार केला आणि तुम्ही वेगवेगळ्या यूट्यूबद्वारे किंवा वेबसाईटवरून हा कोर्स जरी तुम्ही विकला तरी देखील तुमच्याकडे चांगले पैसे येणार आहेत तुमच्याकडे जे नॉलेज आहे ज्या विषयाचं नॉलेज आहे त्याचा एक कोर्स तुम्ही तयार करू शकता व्हिडिओद्वारे आणि तो देखील तुम्ही विकू शकता हा देखील खूप छान मार्ग आहे त्याचप्रमाणे सेलिंग विथ ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स म्हणजेच ऑनलाईन सोबत आपल्याला विक्री करायची आहे हे सर्वात वाढत्या क्षेत्रापैकी एक आहे प्रत्येकाला आजकाल ऑनलाईन खरेदी करणे आवडत असतं ॲमेझॉनद्वारे आपण फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून रिटेलर्स आणि वितरक ऑनलाईन पैसे कमवू शकतो त्याचप्रमाणे त्यांची उत्पादने ऑनलाईन विकू शकतो आपण केवळ किरकोळ विक्रेतेच नव्हे तर कारागीर देखील त्यांच्या कला ऑनलाईन विकू शकतात याच्याद्वारे देखील आपण काय करतो जर तुम्हाला एखादी कलाकुसर येत असेल ज्या गृहिणी असतील त्यांना जर आपल्या घरगुती समजा प्लास्टिकच्या रंगोली बनवता येत असतील किंवा दुसऱ्या अजून वेगवेगळे झुला बनवता येत असेल किंवा नेमप्लेट बनवता येत असेल वेगवेगळ्या किंवा पॉट बनवता येत असतील म्हणजे कोणतेही तुमच्याकडं जर एखादी कला असेल आणि ती जर तुम्ही तयार केली तोरण तयार करू शकता तुम्ही झुंबर तयार करू शकता जर जी एखादी कला आहे तुमच्याकडे ती कला तुम्ही ॲमेझॉनवरती विकू शकता ती प्रोडक्ट तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते ॲमेझॉनवरती खूप छान प्रकारे विकले जातात आणि त्याच्यातून देखील तुम्हाला चांगलं अर्निंग होऊ शकतं म्हणजे तुम्हाला तुमचे प्रोडक्ट सेलिंग करायला देखील एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळतं आणि त्याच्यातून तुम्ही देखील चांगले इन्कम कमवू शकता त्याचप्रमाणे लोक अर्बन क्लॅब इत्यादी प्लॅटफॉर्मचा वापर करून दुरुस्ती आणि देखभाल घराची साफसफाई इत्यादी सेवा देखील आपण आपल्या विकू शकतो जर तुम्हाला दुरुस्ती देखभाल घराची सा साफसफाई या गोष्टींमध्ये जरी आवड असेल तरी देखील तुम्ही या सेवा देखील लोकांना विकू शकता त्याचप्रमाणे सामाजिक माध्यमे भारतात ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हा एक मजेदार मार्ग आहे म्हणजेच फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर इत्यादींमध्ये कमाईची उच्च क्षमता आहे की ते हे आपल्याला चांगले पैसे मिळवून देऊ शकतात मुळात कंपन्या त्यांच्या उत्पादन आणि सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्रभावकांना पैसे देण्यास तयार असतात सोशल मीडियाचा वापर उत्पादनाची विक्री करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून केला जातो इंस्टाग्रामवर अनेक पृष्ठ आहेत पण ते शैक्षणिक उद्देशांसाठी वेब डेव्हलपमेंट डिझायनिंग मशीन लर्निंग किंवा पाककृती पाक, पाक, इत्यादी विशिष्ट विषयांसह प्रोफाईल तयार करण्यासाठी देखील वापरू शकतो म्हणजेच ह्या सोशल मीडियाद्वारे देखील आपण आपल्या ज्या सेवा आहेत त्या देखील विकू शकतो फेसबुकच्या माध्यमातून देखील आपण ॲड करू शकतो आपल्या प्रोडक्टची आणि त्याच्यातनं तुम्हाला भरपूर सारे विक्रीसाठी ग्राहक मिळू शकतात फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरून त्यामुळे ह्या सामाजिक माध्यमांचा देखील तुम्ही उपयोग करू शकता तुमचं एखादं प्रोडक्ट सेलिंगसाठी त्याचप्रमाणे स्टॉक मार्केट ट्रेडिंग भारतामध्ये ऑनलाईन पैसे कमवायचे याच्या इतर मार्गाप्रमाणेच ट्रेडिंगसाठी आपल्याला सुरू करण्यासाठी काही पैशांची आवश्यकता आहे तुम्हाला योग्य स्टॉक माहीत असेल तर तुम्ही स्टॉक ट्रेडिंग करून ऑनलाईन पैसे कमवू शकता ट्रेडिंगच्या जा संकल्पना जाणून घेण्यासाठी आणि समजण्यासाठी विविध यूट्यूब चॅनल आहेत ज्यातनं तुम्ही स्टॉक मार्केटविषयी माहिती घेऊ शकता त्याचप्रमाणे शिक्षण आणि व्यापार सुरू करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे भारताची सर्वात मोठी स्टॉक ब्रोकर सेवा असलेल्या झरदावरती नोंदणी करणे त्यावरती जर तुम्ही तुमचं अकाऊंट ओपन केलं तर इथं तुम्हाला त्यांचे जे कोर्स आहे तो देखील मिळतो पूर्ण वेबसाईट कशी वापरायची त्याची देखील माहिती मिळते त्याचप्रमाणे तुम्ही यूट्यूबवरून हे देखील ट्रेडिंग कसं करायचं किंवा जे तुमचे पैसे आहेत थोडेफार त्यातनं तुम्ही अजून त्या पैसे कसे वाढवू शकता याचं ज्ञान तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये बरेच प्रकार आहेत ट्रेडिंगचे त्यामध्ये इंटरडे असेल स्विंग ट्रेडिंग असेल लॉंग टर्म ट्रेडिंग असेल हे तुम्ही शिकव घेऊ शकता आणि त्याच्यातून तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता जे तुमच्याकडे थोडेफार पैसे आहे त्याच्यातनं जर तुम्ही शिकलात चांगल्या प्रकारे तर तुमचा पैसा याच्यातनं वाढवू शकता म्हणजेच जर तुम्ही झरोधावरती नोंदणी केली तर तुम्हाला काय होणार आहे एक ऑनलाईन तुम्हाला स्टॉक मार्केटचं ट्रेडिंग करण्याचं एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून वॉरेन बफे एकदा म्हणाले होते की जे आपण स्टॉक मार्केटचे गॉडफादर मानले जातात वॉरेन बफे यांना ते म्हणाले होते की मी वयाच्या अकराव्या वर्षी माझी पहिली गुंतवणूक केली मी तोपर्यंत माझे आयुष्य वाया घालवत होतो म्हणजेच ज्याने स्टॉक मार्केटमधनं भरपूर आज स्टॉक मार्केटचा गॉडफादर मानलं जातं वॉरेन बफे यांना ते म्हणतात की मी अकराव्या वर्षी माझी गुंतवणूक केली ती मी अकरा वर्षी काय केले आहेत पहिले वाया घालवले आहेत आणि मित्रांनो विचार करा आज आपलं वय काय आहे आणि आप आपल्याला स्टॉक मार्केटविषयी किती माहिती आहे तर नक्कीच या देखील पर्यायाचं तुम्ही उपयोग करू शकता म्हणजे झरोदामध्ये जर तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील झरोदाची लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता त्याचप्रमाणे बिकम कन्सल्टंट म्हणजेच स सल्लागार व्हायचा आहे तुम्ही तुमच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा वापर इतरांना सल्ला देण्यासाठी करू शकतात कारण की मित्रांनो प्रत्येक वेळी आपण स्वतःच खड्ड्यात पडण्यापेक्षा दुसरा जर एखादा खड्ड्यात पडला आहे तर त्याचं पाहून त्याच्या अनुभवातून आपण त्या खड्ड्याच्या खड्ड्यात न पडता त्याच्या बाजूने देखील जाऊ शकतो म्हणजे जर तुमच्याकडं अनुभव असेल तर त्या अनुभवाचा उपयोग तुम्ही दुसऱ्यांसाठी करू शकता की जेणेकरून जे तुम्हाला त्रास झालेला आहे तो इतरांना होऊ नये म्हणजेच तिथं तुम्ही दुसऱ्यांचे सल्लागार होऊ शकता तुमच्याकडे जे कौशल्य आहे जे अनुभव आहेत हे तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकतात आणि मित्रांनो ह्याचे देखील आपल्याला पैसे मिळतात जसे युट्यूबर ब्लॉगर देखील त्यांच्या संबंधित क्षेत्रात मार्गदर्शनासाठी पैसे कमवू शकतात बऱ्याच वेबसाईट आणि व्यवसाय आहेत जे सर्वेक्षण भरण्यासाठी ऑनलाईन शोध घेण्यासाठी आणि उत्पादनांवरती रिव्ह्यू लिहिण्यासाठी देखील पैसे देत असतात अशा ज्या आहेत दे वेबसाईट त्या तुम्ही गुगलवरती शोधल्या तर तुम्हाला नक्कीच मिळू शकतात आपण स्टेप सेट गो सारख्या ॲप्स वापरून पॉईंट्स रेफरल्स गिफ्ट कार्ड्स देखील कमवू शकता जे आपल्याला चालण्यासाठी पैसे देतात स्टेप सेट गो हे ॲप जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करायचं असेल तर त्या ॲपची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि याद्वारे देखील तुम्ही पैसे कमवू शकता ऑनलाईन पैसे कसे कमवायचे का ह्याचे काही मार्ग सांगितलेले आहेत परंतु ऑनलाईन पैसे कमवत असताना घर बसल्या पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ऑनलाईन कमाई साईट विशेषतः जेव्हा पूर्ण वेळ नोकरीसाठी जास्त वेळ आणि शक्ती देऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे जास्त काम न करता अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची सोय आणि सुविधा प्रदान करत ऑनलाईन पैसे कमवणे जितके सोपे असते तितकेच त्याचे स्वतःचे फायदे आणि तोटे देखील आहेत म्हणून ऑनलाईन नोकरीसाठी अर्ज करताना आपल्या काही ऑनलाईन घोटाळ्यांविषयी देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो एक प्रकार म्हणजे पैसा दुप्पट करून देण्याचा आपल्याला काहीतरी ऑफर मिळत असतात की तुम्हाला पैसे दुप्पट तिप्पट इतके दिवसात करून देतो तर अशा ऑफर्सला आपण बळी पडायचं नाही कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही की तुमचे पैसे तिथं सहा महिन्यात दुप्पट होतात किंवा वर्षात दुप्पट होतात तर अशा जाळ्यात तुम्हाला अडकायचं नाहीये यामध्ये मित्रांनो काही वेबसाईट या फेक देखील असू शकतात तर तुम्ही याच्या फेक वेबसाईटपासून देखील दूर राहायचं आहे की जे जेणेकरून त्यांच्या काही कीवर्ड्स असतात की जे जर तुम्ही क्लिक केले के तर तुमचं बँक खातं देखील निकामी होऊ शकतं त्यामुळे या गोष्टींची देखील आपण काळजी घ्यायची आहे त्यामुळे जर फेक वेबसाईट असतील तर त्या देखील आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे मी आज आपण पाहिलेलं आहे ऑनलाईन काम आपण कोणत्या प्रकारे सुरू करू शकतो कोणकोणत्या कोणत्या मार्गाने तयार करू शकतो आणि ते ऑनलाईन काम करत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर नक्कीच तुम्हाला कोणतं आपली तुमची जी क्षमता आहे ती आधी ओळखा आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो एक वेळ तुम्ही समजा जॉब करत असाल तर पार्ट टाइम देखील करू शकतो माझ्या काही मैत्रिणी असतील की ज्या घरी असतील परंतु त्यांची धडपड असेल की काहीतरी मला आहे तर अशा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या या एका मार्ग वापर करू शकतात आणि एक चांगलं स्वतःचं चा, अस्तित्व निर्माण करू शकतात आणि त्याचप्रमाणे पैसे देखील कमवू शकतात मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार